ब्रह्मांड नायक जय जय श्री स्वामी समर्थ एकदा एक भक्त स्वामींच्या मठात तत्सम चालू असताना स्वामींना विचारतो स्वामी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो स्वामी गालात हसतात व बोलतात तुझी जी काही शंका प्रश्न आहे ते तू मला विचारू शकतोस भक्त हो स्वामी नेहमी भक्तांनी केलेल्या प्रश्नमंजूषावर खूपच खुश व्हायचे याचे कारण असे की स्वामींचे मान्य होते की माझ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील शंखांचे निरसन होऊन त्याला त्याच्या जीवनात उत्तम मार्ग दाखवून माझा प्रत्येक भक्त भवसागर तरला जावा आणि त्याच्या आयुष्याचं सोनं व्हावं चला तर मग पुढे वळूयात स्वामीप्रिय भक्त होऊन तुम्हा सर्वांना माझा प्रेमभरा नमस्कार तुमचे पुन्हा एकदा अंतःकरणापासून मनपूर्वक आभार व हार्दिक स्वागत करतो आपल्या स्वामी सेवा चॅनेलवर भक्त विचारतो स्वामी मी नेहमी एवढा दुःखी का आहे स्वामी बोलतात कोठे आहे तुझं दुःख मला तर कुठे दिसत नाहीये तो भक्त बोलतो स्वामी मी प्रत्येक क्षणी हैराण व परेशान असतो मला जीवनामध्ये कोणताच अर्थ दिसतच नाही स्वामी बोलतात पहिले तू मला हे सांग की दुःख कोठे आहे भक्त बोलतो हे स्वामी ते माझ्या आतमध्ये आहे ठीक आहे तू हे सांग की तुझ्या दुःखाचे कारण काय आहे तो भक्त बोलतो कारणच तर जाणून घेण्यासाठी स्वामी आपल्याजवळ आलो आहे मी आणि तुम्ही मलाच विचारित आहात की माझ्या दुःखाचे कारण काय आहे स्वामी बोलतात जर तुझं दुःख तुझं आहे तर कारण मी कसे सांगू तो भक्त थोडा चकित होतो स्वामी तुम्ही तर अंतरियामी आहात तुम्ही तर हे नक्कीच जाणू शकता की माझ्या दुःखाचे कारण काय आहे स्वामी बोलतात फक्त हीच आणि हीच एक चूक तू करत आहेस आपल्या जीवनामध्ये कोणा दुसऱ्याच्या भरवशावर बसून राहिला आहेस की तो तुझ्या अडचणींचे समाधान करू शकेल तुला वाटते की मी अंतर्यामी आहे त्यामुळे मी तुझ्या दुःखाचे निवारण करावे अगदी चुकीचा विचार करत आहेस तू मी ही अगदी तुझ्यासारखाच आहे फरक फक्त एवढाच की माझ्या मनात कोणता प्रश्न आणि कोणती समस्या नाहीये जेव्हा तुझ्या मनातील प्रश्न संपुष्टात येतील जेव्हा तुझ्या मनातील अडचणी संपुष्टात येतील तेव्हा तुलाही कोणा अंतर्यामीकडे जाऊन हे विचारण्याची गरज नाही बसणार की मी दुःखी का आहे भक्त हो हे पटवून सांगत असताना स्वामी सांगतात की तुला माहिती आहे फुलाविषयी म्हणजेच तुला फुल माहिती आहे का भक्त बोलतो स्वामी फुलाला कोण नाही ओळखत फुले तर सर्वांनीच पाहिली आहेत स्वामी बोलतात एक फुल सकाळी एक कळी बनते आणि दिवसाच्या मध्यकाळी ते फुलते आणि संध्याकाळ होता होता ते कौमेजून जाते आणि गळून पडते जर फुलाने हा विचार केला की मी संध्याकाळ होता होता मृत्यूला जाणार आहे तर ते फूल फुलणारच नाही ते सुगंध पसरवू शकणारच नाही अगदी ठीक अशाच प्रकारे जर तू असा विचार करतोस की तू जीवनामध्ये दुःखी आहेस आणि फक्त व फक्त त्या दुःखालाच पाहतोस आणि विचारत राहतोस की दुःखाशिवाय काही आहेच नाही तर मग अशा वेळी तू जीवनामध्ये सुखाला कसा ओळखणार आताही यावेळी या क्षणी या अशी खूप सारी कारणे आहेत ज्यांच्यासाठी तू खुश होऊ शकतोस ज्यांच्यासाठी तू खतकन हसू शकतोस परंतु तू त्यांना पाहत नाही आहेस आणि हेच आहे तुझ्या दुःखाचे सर्वात मोठे कारण जर तू त्या कारणांना पाहू शकलास ज्यामुळे की तू आताही खुश राहू शकतोस हसू शकतोस तर तू या जीवनाला समजू शकशील आता तू ज्याही अडचणीत आहेस ज्या कारणाने तू दुःखात आहेस त्यातून तू ठरविलेस तर पुन्हा त्यातून बाहेर पडू शकतोस आणि ठरविलेस तर अजूनही त्यात गुंतला जाऊ शकतोस निर्णय हा तुझ्याच हातात आहे था कोणीही तुझ्या त्या निर्णयाला तुझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही आणि नाही कोणी तुझ्या विचारांना बदलू शकतो फक्त मार्ग दाखवू शकतो त्यावर चालणे वा ना चालणे हे पूर्णपणे तुझ्याच हातात आहे भक्त बोलतो पण स्वामी हे कसं शक्य आहे मी यावेळी खूप सारे अडचणीत आहे स्वामी हसतात आणि बोलतात जर यावेळी तुझा मृत्यू झाला तर तुझी कोणतीही अडचण एका छोट्याशा ठिणगीपेक्षाही कमी असेल किंवा राहणारच नाही तो भक्त बोलतो हे तर अगदी बरोबरच व सत्य आहे स्वामी परंतु मी एवढ्या लवकर मरू इच्छित नाही स्वामी बोलतात ही पण एक खूपच मोठी समस्या आहे की तू तु तु तुझ्या मर्जीनेच मरण स्वीकारू इच्छितोस मृत्यू ही काही कोणती अशी गोष्ट नाही की ती आपल्या इच्छेप्रमाणे येईल त्याला तर फक्त स्वीकारले जाऊ शकते जर तू हे पाहू शकलास की मृत्यू हा अटळ आहे आणि जीवनामध्ये सुख आणि दुःख ही येतच राहतील आणि जातच राहतील तर तू एका स्थिरतेने जीवन जगू शकशील आणि जर तुझ्या जीवनात स्थिरता आली तेव्हाच तू जाणू शकशील की तुझ्या दुःखांचे अडचणींचे काय निरसन आहे माझी वाणी फक्त तुझी दिशा बदलू शकते जर तू हा विचार केलास की माझ्या वाणीने तुझ्या दुःखांचा अंत होईल तर असे होऊ शकत नाही माझी वाणी तुला दिशा दाखविल त्यावर चालणे फक्त आणि फक्त तुझे काम आहे तुमच्या जीवनातही एक खूप मोठी चूक तुम्ही हीच करता की तुम्ही ऐकता खूप काही समजताही बरेच काही आणि जाणताही बरेच काही पण त्या सर्व गोष्टींना तुमच्या जीवनात उतरवू शकत नाही त्यांना जाणूनही तुम्ही तुमच्या जीवनात त्यांचा प्रयोग करत नाहीत जर तुम्ही तुमच्या जीवनात बदल घडवू इच्छिता तर तुम्हाला आता याच क्षणी सुखाला पाहावे लागेल जे तुमच्या जीवनात आहे जेव्हा तुम्ही सुखाला पाहू लागाल तेव्हा तुम्ही जाणाल कि दुखत नहीं, जी नहीं है की जीवनात फक्त दुःखच नाहीये तर सुखही आहे आणि जेव्हा तुम्ही सुख आणि दुःख या दोघांनाही पाहू लागाल तेव्हा तुम्हाला हे जाणवेल की सुख ना तुम्हाला खूप खुशी देत राहील आणि ना दुःख तुम्हाला जास्त सतवत राहील तेव्हा तुम्ही या दोघांच्याहून अधिक खूप उंचीवर जाऊ शकाल आणि तुम्ही जाणू शकाल की वास्तवात येथे वास्तविकता काही वेगळीच आहे स्वामींनी सांगितलेले होते की मी फक्त मार्ग दाखवू शकतो त्यावर चालणे तुमच्या हातात आहे फक्त हो आपणास येथे हे जाणून घ्यायचे आहे की स्वामी आपणास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आपणास त्या सुख व दुःखातून बाहेर निघण्यास नेहमी संधी देऊन आपली मदत करत असतात परंतु त्या संधींना त्या मार्गांना ओळखण्याची व पारखण्याची दूरदृष्टी ही आपल्यात असावी तेवढी आपली आपण कुवत बनवावी भेटूयात पुढील अशाच एका नवीन आशा किरण वाढविणाऱ्या नवीन आशयासोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या गरजूंची मदत करा सहकुटुंब परिवाराची काळजी घ्या आणि स्वामींवरील आपल्या भक्तीचे श्रद्धेचे भावाचे आणि प्रेमाचे रक्षण करा ब्रह्मांडनायक, नायक एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद नऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ये अनन्याशिंतयो तेषां नित्याभियुक्तानां योग क्षेम व्हाम्यह परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ